श्री गुरु गोविंद जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम वृत्तपत्राचे अर्थकारण हे परस्परांवर अवलंबून आहे त्यामुळे संपादकीय विभाग वितरण विभाग जाहिरात विभाग यांचा एकमेकांशी समन्वय असणं अत्यंत आवश्यक ठरतं जाहिरात विभागाने दिलेली बातमी न छापली जाहिरात मिळत नाही संपादकीय विभागाने एखाद्या भागाचं वृत्त छापल्यास त्याची माहिती वितरण विभागाला दिली नाही तर अंकाला मागणी येत नाही पण तिथे पुरवठा सुद्धा होऊ शकत नाही अंकाचा पुरवठा वाढला त्याची माहिती खरेदी विभागाला नसेल तर वृत्तपत्रीय कागद कमी पडतो आणि पुरवठा थांबवला जातो अशा तऱ्हेनं हाताची पाचही बोट जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा वृत्तपत्राची ताकद वाढते सुसूत्रता विशेष महत्वाची म्हणूनच यामध्ये आपण मानली आहे संपादकीय विभाग संपादकीय विभागामध्ये त्याची सुरुवात होते ती मुख्य संपादकापासून मुख्य संपादकाच्या जबाबदाऱ्या चार दिशेनं विभागले गेलेल्या आहेत त्यातला पहिला विभाग म्हणजे आपण ज्याला कार्यकारी संपादक म्हणून संबोधतो दुसरा आहे सहसंपादक तिसरा विभाग रविवार किंवा नियतकालिकाचे संपादक आणि चौथा आहे ग्रंथपाल मुख्य संपादकाचा जो पहिला अधिभार उचलणारा कार्यकारी संपादक आहे या कार्यकारी संपादकाच्या नेतृत्वामध्ये वृत्तपत्राचा संपादक हा काम पाहतो आणि वृत्तपत्र संपादकाच्या नेतृत्वाखाली इतर चार विभागामध्ये कामाची विभागणी केली जाते त्यातला पहिला आहे मुख्य उपसंपादक मुख्य उपसंपादक हा वृत्तपत्र संपादकाचा उजवा हात असतो त्यानंतर मुख्य वार्ताहर तिसरा आहे प्रादेशिक उपसंपादक आणि चौथा आहे राजधानी प्रतिनिधी म्हणजे ही चारही अंग जी आहेत ती वृत्तपत्र संपादकाची आहेत आणि वृत्त संपादक हा कार्यकारी संपादकाच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि कार्यकारी संपादक हा मुख्य संपादकाच्या नेतृत्वामध्ये वृत्तपत्राला दिशा देत असतो मुख्य संपादकाच्या नंतर वरिष्ठ उपसंपादक आणि वरिष्ठ उपसंपादकाच्या नंतर उपसंपादक ही पद या संपादकीय विभागामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात वृत्तपत्र संपादकाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मुख्य वार्ताहराकडे छायाचित्रकार आणि त्यानंतर वार्ताहर ही प्रमुख भूमिका वृत्तपत्र विभागात संपादकीय विभागामध्ये पार पाडली जाते प्रादेशिक वार्ताहर हा सुद्धा या संपादकीय विभागाला आपल्या परीने मदत देत असतो लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण वेळोवेळी म्हणतो लोकशिक्षण करणारा विभाग असं जरी संपादकीय विभागाचं स्वरूप असलं तरी संघटनेच्या तक्त्यामध्ये उत्पादन खात्यातील उत्पादनाची गुणवत्ता राखणारा विभाग असंच याचं वर्णन आपल्याला करावं लागेल नवीन व्यवस्थापन धोरणानुसार ग्राहक हा केंद्रबिंदू धरून उत्पादन होत असल्याने ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याचे कार्य संपादक विभागाला करणे अत्यंत आवश्यक झाले आहे वृत्तपत्र व्यवसायामध्ये इतर व्यवसायापेक्षा एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे वृत्तपत्र रोज नव्याने तयार केले जाते सर्व मजकूर नवीन असतो परंतु वृत्तपत्र मात्र तेच वाटले पाहिजे म्हणजेच एखाद्या साच्यातून काढलेल्या उत्पादनापेक्षा वृत्तपत्र वेगळे नसले पाहिजे तरी देखील एखाद्या प्रमाणे वृत्तपत्राला ब्रँड नेम असते मजकूर देण्याची पद्धत लेआउट किंवा ज्याला मांडणी असं म्हणतो पानांची रचना टाईप मजकुराचा दर्जा वृत्तपत्रातील विविध लेख यावर वृत्तपत्रांचे स्वरूप पक्के होत असते त्या गोष्टी त्याच जागी असल्या पाहिजेत त्यामुळे दुसरे वृत्तपत्र हातात आले तरी वाचक त्याला नक्कीच नाकारल्याशिवाय राहत नाही ही सगळी संपादक विभागाची जबाबदारी आहे संपादक विभागाचं महत्व नेमकं याच ठिकाणी आहे श्री गुरु गोविंद सिंहजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम संपादक विभाग हा वृत्तपत्र व्यवसायातला सर्वात महत्वाचा विभाग आहे वितरण जाहिरात छपाई या विभागाशी परस्पर सहकार्य ठेवून वाचकाचं समाधान करणं हे संपादक विभागाचं प्रमुख काम आहे संपादकाला आता व्यवस्थापनाचे काम करावे लागते संपादक विभागातले कर्मचारी कामाची विभागणी बाहेरून येणाऱ्या मजकुराचे व्यवस्थापन त्याचबरोबर जनसंपर्क बाजारातील इतर वृत्तपत्रांचा तौलनिक अभ्यास वाचकांच्या गरजा आवडनिवड नवे तंत्रज्ञान या सर्वांवर संपादकाला चौफेर लक्ष ठेवावे लागते वाचनीय मजकूर आणि जाहिराती यांचा समतोल राखावा लागतो अनेक वृत्तपत्रांमध्ये तर जाहिरात दिल्यास प्रसिद्धी असं धोरण देखील राबवावं लागतं विविध वाचक पाहण्या वार्ताहर आणि एजंट यांच्याशी संवाद संपादकांना आलेली पत्र यातून संपादक बाजारपेठेची माहिती गोळा करू शकतो वृत्तपत्राला दूरदर्शन वाहिन्या इंटरनेटशी स्पर्धा करावी लागते आहे आपल्या स्पर्धकांवर लक्ष देऊन योग्य ते बदल करण्याची जबाबदारी देखील संपादकालाच पार पाडावी लागते मोठ्या साखळी वृत्तपत्रामध्ये बाजारपेठेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असतो आपला वाचक त्याच्या आवडीनिवडी त्याचा दर्जा याचा अभ्यास करून त्याची आकडेवारी आणि सूचना सदर विभाग हा संपादकीय विभागाला पुरवत असतो वृत्तपत्राचा वितरण विभाग वितरण विभागामध्ये सर्वप्रथम येतो वितरण व्यवस्थापक वितरण व्यवस्थापकाची जबाबदारी चार विभागामध्ये विभागली गेली ज्यामध्ये पहिला विभाग, विभाग वितरण प्रतिनिधी दुसरा आहे वितरण तिसरा पार्सल फोरमन आणि चौथा व्हेकल विभाग वितरण प्रतिनिधी ज्याप्रमाणे वितरण व्यवस्थापकाची जबाबदारी पहिली जबाबदारी महत्वपूर्ण अशी सांभाळतो त्याला वसुली प्रतिनिधी आणि वसुली प्रतिनिधीला हॉकर्स हे सहाय्यक असतात वितरण व्यवस्थापकाचा दुसरा जो महत्वाचा भाग वितरण सांभाळतो त्याला सहकार्य करणारा हिशेब कारकून असतो आणि तिसरा आहे पार्सल फोरमन या पार्सल फोरमनला मदतगार असतो तो पार्सल कामगार आणि चौथा व्हेहिकल विभाग याला चालक हा सहकार्य करीत असतो वृत्तपत्र संघटनेमध्ये वितरण विभागाला विशेष महत्व आहे कारण वृत्तपत्र हे नाशवंत आहे सकाळी पाच ते सात या वेळेमध्ये ते हाती पडलं तर पैसे नाही तर वृत्तपत्र रद्दीमध्ये जाते श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम